नमस्कार, न्यूज टंकाच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जुलै 1991 या महिन्यामध्ये भारताने नवीन आर्थिक धोरणांचा स्वीकार केला. या नव्या आर्थिक धोरणांमुळे भारतामध्ये अनेक मल्टीनॅशनल कंपनीज येऊ शकल्या, त्यांच्या व्यवसायाला या देशामध्ये सुरुवात झाली. त्याचा त्या कंपन्यांना फायदा तर झालाच, परंतु त्याहीपेक्षा जास्त फायदा अनेक फायदे किंबहुना भारतीयांनाच झाले. हे फायदे नेमके कशा प्रकारचे होते, ते कोणते कोणते फायदे होते याच्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. परंतु त्याबरोबरच मुळात ही नवीन आर्थिक धोरणं आपल्याला का स्वीकारावी लागली, त्याच्या आधीचा भारत कशा प्रकारातला होता, या भारतातल्या उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना, उद्योगपतींना भारताच्या लायसन्स राजचा कशा प्रकारातला सामना करावा लागत होता, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. आपण याविषयी आज चर्चा करणार आहोत. सो तू म्हणालास ते अत्यंत बरोबर आहे की जुलै 1991 30 वर्षापूर्वी आपण ज्याला इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक लिबरलायझेशन म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण ज्याला आर्थिक उदारीकरण म्हणतो ते धोरण स्वीकारलं. म्हणजे काय केलं तर उदारीकरण हा जो शब्द आहे किंवा लिबरलायझेशन आहे त्याच्यातच त्याचा गाभा दडलेला आहे. तो असा आहे की सरकारने उदार भूमिका घेतली. म्हणजे काय केलं तर सरकारचा जो कंट्रोल होता, आपल्याकडे मराठीत खूप छान म्हण आहे की नाड्या आवळणे एखाद्याच्या, सो सरकारने अर्थव्यवस्थेच्या नाड्या आवळलेल्या होत्या. अच्छा. आणि सरकारचा जो कंट्रोल होता तो लूज केला, ढिला केला, त्यामुळे त्याच्यात उदारीकरण झालं. आणि जो ज्याला म्हणता येईल की अर्थव्यवस्थेचा जो प्रवाह होता तो जास्त सुकर झाला. ओके. हे म्हणून त्याला उदारीकरण आहे. खरं म्हणजे मला पहिले म्हणजे आपण उदारीकरणाविषयी बोलतोय, आपण पुढे पॉलिसीज कडे जाणार आहोत, पण नाड्या आवळलेल्या होत्या म्हणजे नेमका कशा प्रकारात नव्हतं किंवा सरकारचा कंट्रोल म्हणजे काय होता. यस यस. आणि हा प्रश्न विचारायचा मूळ कारण की तू मी आपल्या एजचे लोक आहेत, ते साधारणपणे 90 नंतरच्या दशकातले जन्माला आलेले, आपल्याला तर ह्या गोष्टी काही माहितीच नाही, तर त्याच्याबद्दल माहिती घेणं हे आपल्यासारख्यांकरता जास्त इंटरेस्टिंग ठरेल. एक्झॅक्टली. सो अगदी बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युली हा व्हिडिओ करण्याचा पॉईंटच आहे की आपल्या पेक्षा एक 5-7 वर्ष पुढे मागे जे लोक आहेत यांना कोणालाच याबद्दल आपण अनुभवलेलं नाही. बरोबर. माहिती नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला अनुभव नाही आलेला. बरोबर. पण तेव्हाचा काळ, जे आपले आई वडील ज्या काळात जगले, आपले आई वडील आपल्या वयाचे असताना हाच काळ सुरू होता, तर तेव्हा काय परिस्थिती होती हे एक कल्पना आपल्याला येणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण करतोय. आणि तू म्हणालास असं की काय पॉलिसीज होत्या किंवा नाड्या आवळल्या होत्या म्हणजे काय होतं, तर आणि तुझा सुरुवातीला तू जो म्हणालास की उद्योगपतींना अनेक अडचणींचा सामना करावा, तर एक साधं उदाहरण तुला सांगतो की एखादा तुला उद्योग सुरू करायचा आहे, तर कुठले असेल तुला स्टीलचा उद्योग सुरू करायचा आहे, तर एकतर खूप जे आधीच ज्याला वेल एस्टॅब्लिश म्हणतो बघ आपण, तसं जे वेल एस्टॅब्लिश बिझनेसमॅन होते, व्यावसायिक होते, त्यांनाच सरकारकडून लायसन्स दिलं जायचं की तुम्ही स्टीलची निर्मिती करू शकता. अदरवाईज सरकारचाच इस्पातचा कारखाना असायचा. सो पोलादाची निर्मिती ही सरकार स्वतःच करायचं. आणि अशा अनेक PSUs प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारच्या होत्या, आजही आहेत पण तेव्हा जास्त प्रमाणात होत्या. प्रायव्हेट सेक्टर, खासगी क्षेत्र हे अत्यंत कमी प्रमाणात होतं, अत्यंत कमी प्रमाणात. आणि ज्यांना होतं त्यांना काय त्रास होता, तर तुला आधी परवानगी लागणार, की सरकारची परवानगी असेल की तू इथे पोलादाची निर्मिती करू शकतोस तर करायची. त्या पोलादाच्या निर्मितीसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, जो कच्चा माल आहे, म्हणजे खनिजं असतील, ती खनिजं तू भारतातून घ्यायची का भारताच्या बाहेरून आयात करायची ते सरकार ठरवणार. अच्छा. त्याची परवानगी तुला सरकारकडून लागणार. ती खनिजं समजा तुला भारतातून घ्यायची असेल तर कोणत्या खाणीतून घेणार, मग ती किती टक्के तिकडनं घेणार, बाकीची जी खनिजं बाहेर येतील ती कोणाला विकायची, या सगळ्याच्या निर्मितीसाठी किती कामगार नेमायचे आणि तू किती रुपयाला, म्हणजे भाव तुझा जो असेल पोलाद विकण्याचा, हा सुद्धा सरकार ठरवायचं. आणि सरकारला विकायचं का इतर कोणत्या कंपनीला विकायचं का बाहेर कुठल्या देशाला विकायचं, हे सगळं पूर्णपणे सरकारच्या निर्णयावर अवलंबून असायचं. फारच जाचक, अत्यंत जाचक. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर खऱ्या अर्थाने हे नव्हतंच आपल्याकडे. आणि म्हणूनच म्हणजे हा त्रास तर होता, पण ह्यामुळे व्हायचं काय, आता तू बघशील तर ह्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक ठिकाणी ना, मी तुला ही परमिशन पाहिजे ती, म्हणजे ज्याला स्वतः पंतप्रधानांनी बाबू हा शब्द वापरलेला,
हे जे ब्युरोक्रॅट्स असतात, हे सनदी अधिकारी असतात, हे प्रत्येक ठिकाणी आडकाठी करायचे. आणि आपल्यालाही माहिती आहे की ब्युरोक्रसीमध्ये किंवा IPS ऑफिसर हे जे काही आहेत हे सगळे अनेक ठिकाणावर भ्रष्टाचार करू शकतात. मी म्हणत नाही की ते सगळे करप्ट आहेत, पण संधी असते आणि ते त्या काळात तर खूपच व्हायचं, आताही होतं पण त्याही काळात व्हायचं. मग व्हायचं काय की जो ऑलरेडी मग अशी म्हटलं असं वेल एस्टॅब्लिश्ड माणूस आहे तो सहज भ्रष्टाचार करून त्याचं काम करून घ्यायचा. मग ह्याच्याने होतं काय की ज्याला इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे ऑलिगोपली. ऑलिगोपली जे आता रशियामध्ये आहे असं सगळं म्हटलं जातं की ऑइल सेक्टर असेल किंवा नॅचरल रिसोर्सेस. पण ह्याच्यामध्ये होतं की सरकारचे जे जवळचे लोक असतात, अत्यंत श्रीमंत लोक म्हणजे प्रचंड श्रीमंत, त्यांच्याकडे सगळे बिझनेसेस हे एकवटलेले असतात. आणि त्या काळात ही परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर होती. जो शब्द सध्या खूप प्रचलित आहे की MSME सेक्टर म्हणजे मीडियम मायक्रो स्मॉल अँड मीडियम सेक्टर, हे जे आहे हे जवळजवळ नव्हतंच किंवा जे होतं ते कुटीरोद्योग गृहोद्योग या लेवलवर होतं. चार जणांनी एकत्र येऊन नवीन काहीतरी सुरू केलं हे ऑलमोस्ट व्हायचंच नाही, कारण परवानगी लागायची. या सगळ्या सिस्टीमचा फायदा जे प्रतिष्ठित आणि प्रस्थापित व्यावसायिक होते त्यांना सगळ्यात जास्त व्हायचा, कारण त्यांचं काम व्हायचं. आणि म्हणूनच हा जो 91 काळ होता यानंतर मुंबईत एक बॉम्बे क्लब म्हणून स्थापन झाला. हा जो बॉम्बे क्लब होता, आपल्याला माहिती आहे की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या बॉम्बे क्लबमध्ये जे प्रस्थापित बिझनेसमॅन होते त्यांनी आर्थिक उदारीकरणाचा विरोध केलेला. की तुम्ही असं केलं तर आम्हाला जगाच्या सगळ्या कंपन्यांशी कम्पीट करावं लागेल, स्पर्धा करावी लागेल, आणि ती करण्याची आज आमची तयारी नाही. म्हणून आम्हाला ज्याला हाही शब्द जो आता मी पुन्हा वापरणार आहे तो बराच प्रचलित आहे, प्रोटेक्शनिझम. म्हणजे स्वतःच्या देशातल्या कंपन्यांना बाहेरच्या देशातल्या स्पर्धेपासून वाचवणं, जे आता मध्ये अमेरिका आणि चीनचं ट्रेड वॉर सुरू होतं तेव्हा हा शब्द खूप प्रचलित झाला. तर अशा पद्धतीचं प्रोटेक्शनिझम असल्यामुळे भारतीय इंडस्ट्री, भारतीय व्यवसाय, भारतीय निर्मिती जे काही असायची प्रोडक्शन, हे भारताबाहेर कम्पीटच करू शकायचं नाही. कारण ज्याला आपण म्हणतो की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही इतकी जास्त असायची कारण सगळीकडे भ्रष्टाचार करावा लागायचा, त्याची किंमत सरकार ठरवायचं. आणि रेडीमेड जी बाजारपेठ, तू म्हणाला सुरुवातीला की बाहेरच्या देशांना बाजारपेठ मिळाली, खरं आहे बाजारपेठ मिळाली, पण तीच बाजारपेठ ह्या सगळ्या लोकांना मिळतच होती की, आणि ती आयती मिळत होती, काय किमतीला तेही सरकार ठरवायचं. पुन्हा सरकारमध्ये भ्रष्टाचार व्हायचा. आज एका मिनिस्टरने एखाद्याची किंमत 45 रुपये ठरवली तर उद्या ती 50 रुपये होऊ शकायची. अशा पद्धतीचे जे काही कामकाज चालायचं ते ह्या इकॉनॉमिक लिबरलायझेशन नंतर हळूहळू हळूहळू गेल्या 30 वर्षामध्ये कमी झालं. आता ह्या सगळ्यामध्ये एक खरा माझ्या मनात प्रश्न जो डोकावतोय तो असा आहे की सरकारचा कंट्रोल होता, जाच होता, बरोबर आहे, परंतु त्याबरोबरच एक ज्याला आपण एक प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय हित म्हणू शकतो. की आता मी उदाहरण देतो की आसनसोल या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत, बरोबर, काही कारणामुळे समजा त्या खाणीतला कोळसा मला जर का स्टील प्लांट साठी किंवा इतर कुठल्याही उद्योगासाठी वापरता येणार नसेल किंवा मला वापरायचा नसेल, येणार नसेल पेक्षा वापरायचा नसेल असं आपण सध्या धरूया, आणि मला ऑस्ट्रेलियातनं मिळणारा कोळसा हा जर अधिक स्वस्त चांगला प्रतीचा वगैरे मिळणार असेल, तर मग एक प्रकारे तरी सुद्धा आसनसोल मधनच समजा सरकारने मला जर कोळसा घ्यायला लावला तर मग तिथल्या खाणीतल्या कामगारांना काम मिळेल, ती खाण चालू राहील, त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न ते पुन्हा भारतातच राहील. तर एक प्रकारे भारतातला पैसा भारतात खेळवून आपल्याच इकॉनॉमीला स्ट्रॉंग करणं हा उद्देश ह्याच्या मागे असू शकतो का? असं होत नाही. अगदी म्हणजे अत्यंत योग्य उदाहरण घेतलंयस तू. ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे, मी त्याच उदाहरणात बोलायचं म्हणून सांगतो, आणि तू ऑस्ट्रेलियाचं नाव पण योग्य येतं कारण ऑस्ट्रेलियात अनेक कोळशाच्या खाणी आहेत. आत्ताच अदानीने एक भली मोठी कोळशाची खाण विकत घेतली आहे ऑस्ट्रेलियामध्ये. त्यामुळे सी, ऑस्ट्रेलिया हा अत्यंत प्रगत आणि अत्यंत श्रीमंत देश आहे. म्हणजे ज्याला GDP पर कॅपिटा म्हणतात तो ऑस्ट्रेलियाचा भारताच्या 30 पट आहे. 30% जास्त नाही, 30 पट जास्त आहे. अशा वेळी ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये एखादी गोष्ट स्वस्त मिळते आणि भारतामध्ये ती महाग मिळते. रेडीमेड प्रोडक्ट ऑस्ट्रेलियामध्ये स्वस्त मिळू शकतं, पण ज्याला रॉ मटेरियल म्हणतात ते ऑस्ट्रेलियामध्ये महाग स्वस्त का पडते?
हा विचार आपण केला पाहिजे. जिथे स्किल्ड लेबर सगळ्यात जास्त विकसित देशांमध्ये आहे, विकसनशील देशांमध्ये नाही आहे, अशा वेळी लेबरची कॉस्ट ही विकसनशील देशांमध्ये जास्त का होती आणि विकसित देशांमध्ये स्किल्ड लेबरची कॉस्ट ही कमी का होती, हाही विचार केला पाहिजे. जर का आपण हे लक्षात घेतलं की इथे ज्याला आत्ताही काही प्रमाणात आहे पण त्या काळात हा प्रकार सर्रास व्हायचा की ज्याला युनियन बाजी म्हणायचे, कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या युनियन दर नक्की करायच्या की आम्हाला अमुक अमुक रक्कम ही मिळाली पाहिजे, ही रक्कम जर का आम्हाला मिळाली नाही तर आम्ही संप पुकारणार. त्यामुळे रिलायबिलिटी हा जो फॅक्टर असायचा की मला मी एक खाण विकत घेतली तर मला विश्वास आहे की इकडनं मला दर महिन्याला एवढं मिळत राहील प्रोडक्ट, जे काही प्रोडक्ट असेल. पण जर का संप पुकारणारे कामगार असतील, तशा युनियन असतील आणि त्यांचे दरही तेच नक्की करणार असतील आणि सतत वाढवणार असतील, तर मग मला ऑस्ट्रेलियातली जी खाण असते जी विकसित देशांमधली असते, जिथल्या लेबर पॉलिसीज ह्या सुटेबल असतात, जिथल्या बाकी सगळ्या पॉलिसीज सुटेबल असतात, त्या मला जास्त स्वस्तात पडतं कारण त्याची ओव्हरऑल कॉस्ट मला कमी पडते आणि म्हणून मी तिकडनं घेतो. अशावेळी नुकसान कोणाचं होतं तर देशाचं होतं. म्हणून ज्याला जो शब्द मी वापरला की उदारीकरणाचं धोरण, ज्या नाड्या आवळलेल्या होत्या ते अशाच पद्धतीने आवळलेल्या होत्या की जो अत्यंत गरीब माणूस खाणीत काम करतोय तो ह्या गोष्टीवर भांडत नाही की मला 55 रुपये पाहिजेत का 50 रुपये पाहिजेत. त्याला माहिती आहे की जर का मी 55 रुपयासाठी भांडलो आणि माझी नोकरी गेली तर मला 1 रुपया हे मिळणार नाही. आणि मुंबईत हे ताजं जर गिरणी कामगारांचं काय झालं, की ज्यांना श्रीमंत नव्हते पण ज्यांना अन्नान्न दशा होत नव्हती, अशा वेळी जेव्हा संप पुकारून त्यांच्या नोकऱ्या गेल्या तेव्हा त्यांची अवस्था काय झाली, त्यांच्या कुटुंबांची अवस्था काय झाली, हे मुंबईत तर आपल्याला आजही दिसतंय. हेच व्हायचं आणि अशा वेळी सरकारचा जो हस्तक्षेप असायचा, युनियन्सचा जो हस्तक्षेप असायचा, हा भरपूर प्रमाणात असायचा, ज्याला इंग्लिशमध्ये ओव्हरवेलमिंग म्हणतात. अशा पद्धतीचा हस्तक्षेप असल्यामुळे इंडस्ट्री ही भारतात जास्त प्रमाणात येऊ शकायची नाही आणि जी यायची ती टिकायची नाही आणि म्हणून मग आपल्याला हे लिबरलायझेशनचं धोरण स्वीकारावं लागलं. अच्छा, आणि मग 91 मध्ये नेमकी काय परिस्थिती उद्भवली त्याच्यावरती तू आलेला होतास पण तुला इथे मध्ये थांबवावं लागलं. 91 मध्ये खूपच म्हणजे शर्मेची बाब अशी झाली की आपल्याला अनेक किलो अनेक टन सॉरी सोनं आपल्याला विकावं लागलं. आपलं ज्याला करंट अकाउंट म्हणतात, करंट अकाउंट आपलं इतकं ढासळलेलं की ते जर का आपल्याला पत राखायची असती आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये किंवा पगार द्यायचे असतील लोकांना, तरी सुद्धा आपल्याला पैसाच नव्हता आपल्याकडे, म्हणजे भारत सरकारकडे. अशा वेळी सरकारला सोनं गहाण टाकावं लागलं आणि पैसा उभा करावा लागला. मग त्याच्यासाठी जे कर्ज मिळालं त्या कर्जाच्या अटीच ह्या होत्या की तुम्ही इकॉनॉमिक लिबरलायझेशन स्वीकारावं. अच्छा, आणि म्हणून आपल्याला खरं तर तेव्हा नाईलाजाने इकॉनॉमिक लिबरलायझेशन स्वीकारावं लागलं. आणि आता म्हणून ह्याला जोडूनच तो पॉईंट घेतो की नाईलाजाने का स्वीकारावं लागलं, तर तोवरच्या ज्या पॉलिसीज होत्या तोवर दोन तसं पाहिलं तर सगळ्यात जास्त काय राहिलेले प्राईम मिनिस्टर झाले, पंतप्रधान झाले, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी. बरोबर, राजीव गांधी होते पण ते 5 वर्ष होते. त्यानंतर 91 साली नुकतेच नरसिंहराव आलेले होते आणि मध्ये मोरारजी देसाईंचं सरकार होतं, बाकी 1-2 होते पण ते खूप कमी काळ होते, अर्थात लालबहादूर शास्त्री होते पण तेही 2 वर्षच होते, त्यामुळे त्यांचाही कार्यकाळ असा फार काळ टिकला नाही. सो ह्या दोन प्राईम मिनिस्टर्सनी पंतप्रधानांनी जास्तीत जास्त काळ शासन करून ज्या आर्थिक पॉलिसीज आणल्या, जी आर्थिक धोरणं आणली, त्या धोरणांचा हा परिणाम होता की सरकारच्या हातात सगळा कंट्रोल आला. आपण लक्षात घेतलं पाहिजे की जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा सोव्हिएट युनियन खूप जोरात होतं, सोव्हिएट युनियनने हिटलरला हरवलेलं होतं, दुसरी सगळ्यात मोठी महाशक्ती होती आणि अशा वेळी सोव्हिएट युनियनचा जो प्लॅन होता 5 इयर्स प्लॅन, तो 5 इयर्स प्लॅन नेहरूंनी आपल्याकडे राबवला. त्यावेळेला तो एक असा खूप ड्रीम सारखी गोष्ट, फॅशनेबल होती, ट्रेंडिंग होतं ते. आणि म्हणून प्लॅनिंग कमिशन जे होतं, जे मोदींनी 14 साली त्याचं नीती आयोग केलं, प्लॅनिंग कमिशन बंद केलं, त्या प्लॅनिंग कमिशनचे सगळे प्लॅन्स हे 5 इयर प्लॅन होते. म्हणून आपल्याकडे 5 वर्षाची आर्थिक धोरणं चालायची पूर्ण देशासाठी, नागरिक शास्त्रातही होतं. सो ह्या सगळ्याच्या ज्या पॉलिसीज होत्या हे मुळातच हे होतं की ज्या इंडस्ट्रीज आहेत
त्या जातील. मग नेहरूंनी एक 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 वेळ अशी आली की नेहरूंनी सगळ्या ज्या इंडस्ट्रीज होत्या एक 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 करून त्याचं नॅशनलायझेशन केलं. नॅशनलाइज करणं म्हणजे ती सरकारने बळकावणं बेसिकली, बाकी त्याला काही अर्थ नाही. त्याचा जो कंट्रोल असतो तो सरकारने घेणं. कालांतराने जेव्हा 71 आसपासचा काळ आला तेव्हा इंदिरा गांधींनी सुद्धा तेच केलं आणि इंदिरा गांधींनी बँकांचं नॅशनलायझेशन केलं, ज्याचे परिणाम आपण आजतागायत भोगतोय. आजतागायत आपण एक 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 करून बँकांना पुन्हा प्रायव्हेटाईज करतोय, ज्याला पहिल्यांदा आत्ता 21 अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी खासगीकरण हा शब्द संसदेत उच्चारला. तर पहिलं 70-72 वर्षातला पहिलं ही वेळ होती की खासगीकरण हा कुठल्या अर्थमंत्र्याने उच्चारला हा शब्द. त्याचं खूप घाबरायचे लोक, कारण इंदिरा गांधींनी 71 त्याचं नॅशनलायझेशन केलेलं होतं. अशा वेळी प्रत्येक गोष्टीचं नॅशनलायझेशन झाल्यामुळे, प्रत्येक गोष्ट सरकार करणार असल्यामुळे त्याची एफिशियन्सी कमी व्हायची, त्याच्यामध्ये अनेक अडथळे यायचे, ती सुरळीतपणे होऊ शकायची नाही. आणि जर खाजगी क्षेत्रच तुमच्या देशात नसेल तर सरकार सगळ्यांना रोजगार देऊच शकणार नाही आहे, कधीच कोणत्याही देशात देऊ शकणार नाही आहे. अशी परिस्थिती आल्यामुळे जेव्हा भारताचा जो ग्रोथ रेट होता हा 3% किंवा त्याच्यापेक्षा कमी राहायचा कायम. म्हणजे आज जेव्हा आपण कोविड असेल या सगळ्या कारणांमुळे आपला ग्रोथ रेट जेव्हा 6% वगैरे आलेला होता तेव्हा आपण म्हणायचो की अरे खूप मंदी आली आहे, पण त्याच्या आधीची 40 आपण 3% आसपास ग्रो केलेलं आहे ऍव्हरेज. आणि कदाचित त्यावेळेला ते खूप चांगलंही मानलं गेलं तेव्हा, उलट त्याला त्या काही हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून हिणवलं जायचं. अच्छा, ओके. अशी परिस्थिती, अशी नामुष्की ज्या पॉलिसीजमुळे आली त्याचा सुद्धा नाईलाजाने आपल्याला सोडावी लागली. आणि आता हळूहळू हळूहळू आपण जास्तीत जास्त लिबरलायझेशन फ्री मार्केटकडे चाललोय. आता फ्री मार्केट किंवा तू म्हणायस प्रायव्हेटायझेशन, पण या सगळ्याच्या अनुषंगाने कायमच एक कशी टीका होते किंवा असं म्हटलं जातं की देश विकायला काढला मोदींनी, देश विकायला काढला बरोबर. कारण सरकार त्या त्या कंपनींमधनं आपापले आपले समभाग किंवा आपला कंट्रोल काढून घेतो म्हणून, तर या गोष्टीला कितपत अर्थ आहे किंवा हे नेमकं याला काय म्हणायचं काय, म्हणजे की देश विकायला काढणं डेफिनेटली फार विचित्र आहे. एक्झॅक्टली. सो ही खूप हा खूप जुना समज आहे की गोष्ट एखादी कंपनी सरकारने विकली तर घरातलं सोनं नाणं विकून घाण टाकून दागिने घाण टाकण्याची वेळ आणली सरकारने, अशा पद्धतीचा माइंडसेट आपला आहे. पण ते खरं तसं नाही आहे. सरकारने खाजगीकरण करून त्या कंपनी त्या ज्या कंपन्या आहेत त्या, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल BPCL सरकारने विकायला काढले किंवा एअर इंडिया काढलेलं, एक्झॅक्टली. सरकारचं काम हे एअरलाइन चालवण्याचं नाही आहे. एअर इंडिया ही टाटांची कंपनी होती जी नेहरूंनी नॅशनलाइज केली खूप पूर्वी. जोपर्यंत टाटांची कंपनी होती किंवा नॅशनलाइज केल्यानंतरही काही वर्ष टाटा त्याचे सीईओ होते तोवर एअर इंडिया ही प्रॉफिटमध्ये होती. अच्छा. आज आपण ही कल्पनाही करू शकत नाही की एअर इंडिया कधी प्रॉफिटमध्ये असेल. आज एअर इंडिया प्रॉफिटमध्ये तर सोडत सरकारला पैसा ओतावा लागतोय. तीच सिच्युएशन बँकांची आहे. ज्या बँकांचं नॅशनलायझेशन इंदिरा गांधींनी केलं दरवर्षी त्याला रिकॅपिटलायझेशनचं नाव देऊन त्याच्यात सरकार चलन देत आहे त्यांना की तुमच्याकडे चलन तुटवडा निर्माण झालाय, कारण NPAचा प्रॉब्लेम होतो, कोणालाही कर्ज दिली जातात, फोन बँकिंगचा मोदींनीही उल्लेख केलेला होता. अशा पद्धतीने कारभार चालल्यामुळे बँकांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आणि नुकसान होतं. त्याच वेळी आपण जर का पाहिलं की SBI सारखी जुनी बँक त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन हे अगदी म्हणजे 70 काळात म्हणायचं झालं तर आत्ता आलेल्या HDFCपेक्षा कैक पटींनी कमी आहे. आणि HDFC ही प्रायव्हेट बँक असून त्याच्याहून कैक पटीने मोठी त्याचं मोठं त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. अशा वेळी त्याचा जो आणि हे बँकिंगच्या बाबतीत झालं म्हणजे तुम्हाला चलन तुटवडा राहत नाही तुमच्या सगळ्याच इंडस्ट्रीला. मग जी इंडस्ट्री असते म्हणजे एअर इंडियाचं उदाहरण घेऊ, एअर इंडियासारखे आता विस्तारा आहे किंवा गो एअर आहे, म्हणजे इथे काय आपण ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही, पण ही जस्ट नावं सांगतो की इतर ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांचा जो प्रॉफिट आहे प्रॉफिटमध्ये राहण्याची व्यवस्था आहे ती आहे. मग ह्याच्यात तू म्हणशील की अरे पण जेट एअरवेज आहे, जेट एअरवेज तर बुडालो, प्रायव्हेट किंगफिशर बुडालो, किंगफिशर बुडालो, पण त्याचा फटका हा टॅक्स पेअरला करदात्यांना बसत नाही. त्याचा फटका त्या प्रायव्हेट कंपन्यांच्या मालकांना बसतो. जेट एअरवेज बुडाली म्हणून जेट एअरवेजचे जे मालक होते त्यांना फटका बसला, किंगफिशर बुडाली म्हणून विजय माल्ल्याला फटका बसला.
एअर इंडिया जेव्हा लॉसमध्ये असते तेव्हा करदात्यांना फटका बसतो, कारण आपल्या पैशातून एअर इंडिया चालवण्याचं काम हे सरकार करत असतं. म्हणून आज मोदी सरकार एअर इंडिया विकायला काढत आहे, कारण नुसतंच सरकारची जबाबदारी आणि सरकारचा लॉस एखादा खड्डा आहे आणि त्याच्यात तो बुजवण्यासाठी तू फक्त पैसे टाकतोयस, ही कामं सगळ्या सरकारी कंपन्यांमध्ये चालू आहेत. जर का ते विकलं तर तिथे नवीन काहीतरी कोणीतरी उभारून शकेल आणि त्याच्यातनं सरकारला रेव्हेन्यू मिळणार आहे. बरोबर, म्हणजे ज्याच्यात पैसा ओतावा लागतोय तिकडनं पैसा मिळण्याचं स्थान होईल. अशा गोष्टीला जर का कोणी देश विकायला काढतंय म्हणत असेल तर त्यांच्या एकूण आर्थिक ज्ञानावर हसायलाच हवं. त्यामुळे देश विकायला काढणं म्हणजे हे सगळं पॉलिटिकल टीकेसाठी ठीक आहे, पण जर का खरोखर आर्थिक विषयाचा विचार केला आपण तर सरकारचा हस्तक्षेप हा कमीत कमी हवा. सरकारची गुंतवणूक ही काही ठराविक म्हणजे अणुक्षेत्र असेल अशा क्षेत्र किंवा डिफेन्स असेल अशा क्षेत्रांमध्ये सोडून कमीत कमी हवी. बरोबर, आणि बाकी सगळीकडे प्रायव्हेट सेक्टरने खासगी क्षेत्राने जास्तीत जास्त इन्व्हॉल्व होऊन जास्तीत जास्त प्रमाणात नवे नवे प्रयोग करून तिथे जास्त फायदा स्वतःचा फायदा करावा आणि ज्याच्याने सरकारला फायदा होईल आणि जनतेला फायदा होईल. खरं आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक हे सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यापेक्षा खूप जास्त आहेत. त्याचं कारणच आहे की आपण लिबरलाइज झालो, आपण लिबरलायझेशनचं धोरण स्वीकारलं आणि म्हणून लिबरलायझेशन हे अत्यंत गरजेचं होतं आपल्यासाठी. खरंच एक प्रकारे खाजगीकरण हे देशाला किती उपयोगी आहे, एक प्रकारे नाही खाजगीकरण हे देशाला खरंच फार उपयोगाचं आहेच, परंतु जे आपल्यासारख्या एजच्या मुलांकरता मुलींकरता सगळ्यांकरताच त्या काळात जन्माला आलेला जे महत्वाचा अनुभव होता की पूर्वीचा काळ कसा होता, म्हणजे आपले आई बाबा कधी गप्पा मारताना सांगतात की आम्हाला टीव्ही करता 6-6 महिने वाट बघायला लागायची, स्कूटरची वेटिंग लिस्ट वर्ष वर्ष असायची. म्हणजे तू आता म्हणायचं म्हणून की 83 वर्ल्ड कप बघायला हे सगळे कुठल्या तरी त्यांच्या एकाच्या घरी जाऊन, आज सगळ्यांच्या मोबाईल वर दिसतंय. हे काय सरकारमुळे होते? नाही होते. एक्झॅक्टली. तर आज आपण आजच्या या व्हिडिओ मधून आताच्या आपण खाजगीकरण या विषयाची खूप चांगली माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारात ना आमचे व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकचं बटन आहे लाईकही करा आणि पाहत रहा न्यूज टंका. त्याबरोबरच आमच्या बातम्यांकरता न्यूज टंकाचा ऍप सुद्धा डाउनलोड करायला अजिबात विसरू नका.